नमस्कार, मी प्रवीण मांजरेकर। तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। 18 सप्टेंबर पासून बेपत्ता असलेले ICICI बँकेच्या सावंतवाडी शाखेचे उपव्यवस्थापक मनोहर गावडे अखेर शनिवारी पहाटे नाट्यमयरित्या आपल्या घरी परतले। सकाळी त्यांचे भाऊ आणि पत्नी यांनी त्यांना पोलिसांसमोर हजर केले। गावडे हे ओटवणे पुलाजवळ आपली कार उभी करून बेपत्ता झाले होते। त्यांनी कारमध्ये आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी ठेवली होती, त्यामुळे खळबळ उडाली होती। तब्बल 8 दिवसांनी बेपत्ता गावडे हजर झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन 14 रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनय राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर व आपल्या पाठपुराव्यातून ह्या रुग्णवाहिका मिळाल्याचे त्यांनी सांगितले। कसालेतून मालवणच्या दिशेने जाणारी दुचाकी चौके बाजारपेठ गडगेला आदळली। या अपघातात सावंतवाडी सबनीसवाडा येथील गणेश सुरेश भोसले हा 27 वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर आचरा येथील हरेश जयाजी परब हा 29 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला। शुक्रवार रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। देशभरातील सर्व योजना कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय संपात सिंधुदुर्गाचाही सहभाग होता। आशा वर्कर्स, गट प्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण कर्मचारी यांच्या संघटनाने हा संप पुकारला होता। सिंधुदुर्गातही आशा गट प्रवर्तकाने आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर निदर्शने केली, त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर केले। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सिंधुदुर्गचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर यांनी सलग दुसऱ्यांदा यश मिळवले। सुब्रमण्यमची केरळ केडरमध्ये IPS अधिकारी म्हणून यापूर्वीच निवड झाली आहे, मात्र IAS अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन त्याने पुन्हा एकदा परीक्षा दिली, मात्र त्याला पूर्वी एवढी रँक न मिळाल्याने त्याचे IAS स्वप्नच राहिले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। निर्यात करताना उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचा दाखला घेऊन जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी KManjulakshmi यांनी दिली। अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन झाले। यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा यंदाचा फार्मासिस्ट ऑफ द इयर सन्मान सावंतवाडी येथील कशाळीकर मेडिकलचे मकरंद कशाळीकर यांना प्रदान करण्यात आला। जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला। यावेळी यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, विनायक दळवी, संतोष राणे, सुनेत्रा पाटक उपस्थित होत्या। जिल्ह्यात आणखी 71 व्यक्तींचं कोरोना तपासणीवर पॉझिटिव्ह आला। गेल्या 24 तासात एकही मृत्यू नसून त्याआधीच्या एका मृत्यूची नोंद झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली। जिल्ह्यात दुपारी 12 वाजेपर्यंत 49,195 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 1,107 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक डे निमित्त रोझरी युथ ग्रुपतर्फे मालवण बंदर जेटी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानात रोझरी युथ ग्रुपचे विद्यार्थी सहभागी झाले होते। नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती होण्यासाठी दर शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार युथ ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी घेतला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।